आपल्या मुलीला सोडून जाणारी आई पुन्हा आपल्या मुलीच्या शोधामध्ये आलेली आहे, पण तिनं मुलीला घरी घेऊन जाण्यास नकार दिलेला आहे. महिलेचा नवरा तिला दारू पिऊन त्रास द्यायचा म्हणून ती मामाकडे निघून गेली आणि तिथेच तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले आणि तिनं एका मुलीला जन्म दिला. मात्र आता महिलेचा प्रियकर मुलीला स्वीकारण्यास नकार देत असल्यानं महिला मुलीला मंदिर परिसरामध्ये सोडून गेली. पोलिसांच्या चौकशीमध्ये संपूर्ण घटना समोर आली. पोलिसांनी चिमुकल्या वेदालीला चाइल्ड लाईन संस्थेकडे सुपूर्द केलंय. तिला जन्म दिलेला आहे, माझा शिजर झालाय काका, मी एवढं पोट कापून तिला जन्म दिलेला आहे म्हणून मी पुन्हा मला कसं भीती वाटत होती की तिला कुणी सोडून गेलं का बुवा, असं कुणी घेऊन गेलं का बुवा तिला, असं भिकारी वगैरे जरी घेऊन गेलं असतं तर मला जन्मभरच पस्तावं राहिलं असतं काका, मी जन्मभर म्हणजे इथून गेलीच नसती डायरेक्ट. अशामुळे मी मुलगी सोडली, त्याने त्याच्या घरामध्ये जागा दिली नाही, माझ्या मुलीला नाव दिलं नाही, मग काही उपयोग नाही ना काका तिचा, तिचा जन्माला येऊनच उपयोग नाही ना, तिच्या बापाने जरी तिला नाव दिलं नाही तो माणूस आपल्यानंतर हे होऊन गेला तर मग काही हे नाही ना. साई मंदिर परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी या महिलेनं आपल्या मुलीला सोडलेलं होतं आणि त्यानंतर या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात झाली आणि या मुलीची आई स्वतःच साई मंदिर परिसरामध्ये आलेली आहे आणि तिने सगळी घटना पोलिसांना सांगितलेली आहे.